ताकत। नमस्कार, मी पूजा। राहुल फाटेज ब्युटी शो मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या भागात सुद्धा आपण कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्य तज्ञ राहुल फाटे सर। त्यांचं स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया। सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आजचा पुन्हा आपला विषय आहे, मागच्या भागात जो आपण बोललो, जो अर्धवट विषय राहिला तोच आपण पूर्ण करणार आहोत आजच्या भागामध्ये। आजचा आपला विषय आहे कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी। तर सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे की औषधं असतील, कॉस्मेटिक्स असतील आणि कॉस्मेस्युटिकल्स असतील, याच्यामध्ये नेमका काय फरक आहे आणि खरंच फरक आहे का, आणि जर तो आहे तर कोणता? पूजा, खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही तिन्ही केमिकल्स आहेत, कॉस्मेटिक्स, कॉस्मेस्युटिकल्स आणि मेडिसिन्स। मेडिसिन्स औषधं पण केमिकल्स आहेत, कॉस्मेस्युटिकल्स पण केमिकल आहेत आणि कॉस्मेटिक्स पण केमिकल आहेत। पण या गोष्टींना काही मापदंड घातलेले आहेत, ती जर आपण प्रॉपर समजून घेतले तर मग कन्फ्युजन राहत नाही। आता नुसती त्वचा आणि केस यांच्या बाबतीत जरी विचार केला तरी इथे औषधशास्त्र पण आहे, कॉस्मेटिक्स आहेत आणि कॉस्मेस्युटिकल्स पण आहेत। आणि मग असा प्रश्न येतो की नेमकं सुंदर दिसण्यासाठी काय करायचं, मेडिसिन्स वापरायचे, कॉस्मेटिक्स वापरायचे, कॉस्मेस्युटिकल्स वापरायचे? तर प्रामाणिक उत्तर जर तुम्हाला द्यायचं झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला खऱ्या अर्थानं सुंदर दिसायचं असेल तर सौंदर्यशास्त्राचाच वापर करावा लागेल। आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर सुंदर दिसण्यासाठी वापरायच्या गोष्टी म्हणजे कॉस्मेटिक्स आणि कॉस्मेस्युटिकल्स, ती औषधं नाहीत। पहिली गोष्ट। आता असं होतं की एखाद्या व्यक्तीला सुंदर दिसायचंय तर तिच्या मनात प्रश्न असतो, मी डर्मेटॉलॉजिस्ट कडे जाऊ की कॉस्मेटॉलॉजिस्ट कडे जाऊ की एखाद्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊ? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की डर्मेटॉलॉजिस्ट कडे ऍक्च्युअली त्यांचं काम हे स्किन डिसीजेसशी रिलेटेड आहे, म्हणजे फंगल स्किन डिसीजेस आहेत, व्हायरल आहेत, बॅक्टेरियल आहेत, तुम्हाला स्किनवर इन्फेक्शन झालंय, केसांमध्ये इन्फेक्शन आहे, टाळूला इन्फेक्शन आहे, तर इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंट जर तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही एका डर्मेटॉलॉजिस्ट कडेच जायला पाहिजे। पण मग सुंदर दिसायसाठी औषधं वापरायची का? म्हणजे एखाद्याची स्किन पॅची दिसत असेल तर त्याने औषधं खायची का? छे, गरजच नाही। किती सुंदर सुंदर कॉस्मेटिक्स उपलब्ध आहेत की ज्याने तुमच्या त्वचेचा पॅचिनेस कमी होऊ शकतो। तुमची जर का स्किन सॅग होते आहे, तुमच्या स्किनवर फाईन हेअरलाईन रिंकल्स दिसत आहेत, यासाठी औषधं खायची की कॉस्मेटिक वापरायचे? तर मनातली सगळी कन्फ्युजन समजून संपवून टाकायला पाहिजेत। साध्या साध्या गोष्टीवर विचार करा, सुंदर दिसायचं तर कॉस्मेटिक्स वापरावी लागतील, आणि जर तुमच्या स्किनची तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे, हे स्पष्ट 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 जर तुमच्या मनामध्ये असेल। आजकाल असं पण होतं की खूप सारे डॉक्टर्स पण ब्युटीची प्रॅक्टिस करतात, म्हणजे आपल्याकडे आपले स्वतःचे जे ब्युटीचे कोर्सेस आहेत इथे शिकायला अनेक डॉक्टर्स येतात, पण मग सौंदर्य शास्त्र शिकलेल्या डॉक्टरकडनं सौंदर्य उपचार करून घेणं अतिशय उत्कृष्ट मान्य आहे मला। पण तुम्हाला टॅन आलाय म्हणून टॅन घालवण्यासाठी डॉक्टरकडे जायचं आणि औषधं खायची हे मला पटत नाही। माझं असं म्हणणं, तुम्हाला सुंदर दिसायचं आहे ना, तुमचे केस उद्या उठून तुम्हाला कलरिंग करायचंय केसांचं, तुम्ही डॉक्टरकडे जायचं का? नाही नाही, हे ब्युटी पार्लरचं काम आहे। आणि ब्युटी पार्लर ठरवताना पण तुम्ही नुसतं घरी कोणी कुठली तरी मुलगी बोलवली आणि तिच्याकडनं करून घेताय असं नाही होऊ शकत। एक स्टँडर्ड दर्जेदार ब्युटी पार्लर जिथे सायंटिफिकली त्या ब्युटिशियनचे कोर्सेस झालेत, किंवा एक बघा राहुल फाटेज ब्युटी कोर्सेस जर केलेले असतील तर या ब्युटिशियन स्टँडर्ड काम करतात हे तुमच्या लक्षात येईल। जर तुम्हाला सुंदर व्हायचं असेल तर कॉस्मेटिक्स वापरायला पाहिजेत। जर तुम्हाला तुमच्या स्किनला, तुमच्या केसांना, टाळूला आजार झालेला असेल, इन्फेक्शन झालेलं असेल, तर मात्र ब्युटी पार्लर मध्ये याचा उपचार होऊच शकत नाही, तिथे तुम्ही एका डॉक्टरकडेच जायला पाहिजे। हे सगळी मनातली कन्फ्युजन संपवायला पाहिजेत, प्रॅक्टिकल सायंटिफिकली काम करायला पाहिजे आणि सायन्स समजून वागायला पाहिजे। यासाठी तुम्हाला अनेक मार्गदर्शनाचे स्रोत आहेत, आणि असं असताना मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगावं असं वाटतं की मेडिसिन्स जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्याला निश्चित साईड इफेक्ट्स असतात, आणि मेडिसिन्स वापरत असताना ती एखाद्या विशिष्ट अवधीसाठीच वापरायला पाहिजेत असे निर्बंध पण असतात।
एखादं मेडिसिन घेऊन स्वतःच्याच मनानं जर तुम्ही खूप वापरत असाल तर त्याचे प्रचंड साईड इफेक्ट येऊ शकतात आणि मग तुमची स्किन, तुमची टाळू, तुमचे केस प्रचंड प्रमाणात खराब होऊ शकतात. शक्यतोवर सगळ्यात पहिल्यांदा तर मेडिसिन्स वापरणंच टाळायला पाहिजे जर त्या लेवलचा सिरियस प्रॉब्लेम नसेल तर. आणि जर वापरायची असतील तर एखाद्या उत्कृष्ट डॉक्टरच्या सुपरविजन खालीच ही मेडिसिन्स वापरल्या गेली पाहिजेत. इथे कुठेही कॉम्प्रोमाइज व्हायला नको. स्वतःच्या मनानं कुठलंही केमिकल कुठलंही मेडिसिन वापरत असताना ते रिस्की आहे हे समजून घ्या. मेडिसिन हे एका प्रॉपर डॉक्टरच्या सुपरविजन खालीच व्हायला पाहिजे आणि औषधं जर वापरायची असतील तर एका डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊनच तुम्ही स्किन आणि हेअर ट्रीट करायला पाहिजेत. पण जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कॉस्मेटिक्स आणि कॉस्मेस्युटिकल्स वापरायला पाहिजेत. इथे सगळ्यात महत्वाचा फरक समजून घ्या. ज्या केमिकल्सना सेफ्टी मेजर्स आहेत, जे केमिकल्स अत्यंत सेफ आहेत, त्याचे साईड इफेक्ट्स येत नाहीत, त्याचे प्रॉब्लेम्स येत नाहीत, असे केमिकल्सच कॉस्मेटिक्समध्ये वापरायची मान्यता दिली जाते. आणि म्हणून कॉस्मेटिक स्टँडर्ड जी केमिकल्स आहेत त्यांना कुठलेही साईड इफेक्ट्स येत नाहीत, प्रॉब्लेम्स येत नाहीत. कॉस्मेस्युटिकल्सच्या बाबतीतही तसंच घडतं. मेडिसिन्स आणि कॉस्मेटिक्स यामध्ये हा महत्वाचा फरक आहे. म्हणून आपल्याच मनानं कुठलीही मेडिसिन्स वापरू नका, त्याने तुमचे केस त्वचा खराब होऊ शकते. पण तुम्हाला वापरायचं असेल तर एका उत्कृष्ट दर्जाचं कॉस्मेटिक तुम्ही वापरू शकता. आणि इथे पूजा आपल्याला यांना स्पेसिफिकली समजावून सांगायचंय की कॉस्मेटिक आणि कॉस्मेस्युटिकल्स याच्यामध्ये काय फरक आहे. दोन्ही सेफ आहेत, फक्त फरक एवढा आहे की कॉस्मेटिक्स म्हणजे ती इन्ग्रेडियंट्स आहेत जे तुमच्या त्वचे आणि केसांमध्ये काहीही बदल घडवून आणत नाहीत. त्यांना इफेक्ट्सही नाहीत आणि साईड इफेक्ट्सही नाहीत. आणि ज्या कॉस्मेटिक्समुळे तुमच्या त्वचेत, तुमच्या केसात, तुमच्या ओव्हरऑल टाळूमध्ये फरक पडायला लागतो, चेंजेस घडतात, आणि हे चेंजेस घडून तुमची स्किन इम्प्रूव्ह व्हायला लागते किंवा तुमची टाळू, तुमचे केस इम्प्रूव्ह व्हायला लागतात, त्याला कॉस्मेस्युटिकल्स म्हणतात. फार्मास्युटिकल्स म्हणजे मेडिसिन्स, कॉस्मेस्युटिकल्स म्हणजे सायंटिफिकली रिसर्च केलेले आणि तुमच्या स्किनवर परिणाम करणारे असे उत्कृष्ट दर्जाचे कॉस्मेटिक्स. आलं लक्षात? फार्मास्युटिकल्स मध्ये मेडिसिन्स येतात, बरोबर. न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे तुमच्या आहाराच्या दृष्टीनं तुम्हाला जे डाएट सप्लिमेंट्स दिली जातात फूड कॅटेगरीतली, ती न्यूट्रास्युटिकल्स. अशा तीन कॅटेगरीज आहेत, फार्मास्युटिकल्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि कॉस्मेस्युटिकल्स. ही टेक्नॉलॉजी येत असताना फार्मास्युटिकल्स म्हणजे मेडिसिन्स जी आहेत ती डॉक्टरच्या मार्गदर्शनाशिवाय नाही वापरायचे. न्यूट्रास्युटिकल्स आता खूप सारे आहेत ज्याचा तुम्ही तुमचं आरोग्य, तुमची तब्येत, तुमची हेल्थ मेंटेन करण्यासाठी या फूड इन्ग्रेडियंट्सचा वापर उत्कृष्ट पद्धतीने करू शकता. आणि त्याच वेळेला कॉस्मेस्युटिकल्स म्हणजे ती टेक्नॉलॉजी जी तुमच्या त्वचा आणि केसांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते. इथे मला तुम्हाला सांगायचं, परत उदाहरणांचंही समजावून सांगतो. तुम्ही एक लिपस्टिक घेतलं, ओठांना लावलं, तुमचं काम झालं, संध्याकाळी परत आलात आणि हे लिपस्टिक पुसून टाकलं. लावल्यानंतर तुमच्या ओठांना सुंदर रंग आला. लिपस्टिक पुसून टाकल्यानंतर ओठ होते तसे पुन्हा नॉर्मल झाले. जे लिपस्टिकनं तुमच्या ओठांमध्ये काहीही बदल घडवलेला नाही, पण लावल्यावर मात्र तुम्ही सुंदर दिसताय, याला लिपस्टिक म्हणतात. ते कोल्ड क्रीम, एमोलियन क्रीम ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, ते कॉस्मेटिक्स आहेत, कारण हे तुमच्या त्वचेमध्ये बदल घडवत नाहीत. पण तुमचा चेहरा पॅची झालाय, टॅन आलाय खूप, इथला रंग वेगळा आहे, नाकाचा वेगळा आहे, गाल वेगळ्या रंगाचे आहेत, हा ओठांभोवतीचा रंग वेगळा दिसतो, तुम्ही असे पॅची दिसताय सगळे. आणि हे करण्यासाठी मी छान एक कॉस्मेटिक पील वापरलं किंवा होम केअर पील दिलं आणि त्याच्यानंतर मी स्किन कलर बॅलन्सिंग साठी एखादं प्रॉडक्ट दिलं आणि हे वापरल्यानंतर 15-20 दिवस महिन्यामध्ये तुमची स्किन आता बदलायला लागली आहे, पॅचिनेस गेलाय, टॅन कमी झालाय, तुम्ही पूर्ववत सुंदर स्किन घेऊन आलात, ही कॉस्मेस्युटिकल झाली. आपण काय वापरायचं, तर आता नुसती कॉस्मेटिक्स वापरण्याचे दिवस नाहीत की मला छान दिसायचं आहे, मग मला बारीक बारीक सुरकुत्या आलेत का, मग मला ते लपवू देत, लपवण्यासाठी मेकअप करू दे, अरे गरजच उरली नाही, माझ्या स्किनवर सुरकुत्याच येणार नाहीत अशी काळजी माझी मला घेताय. आणि जर आले आहेत तर त्या कमी पण करता येतील. आणि ही सगळं कमी करण्याची कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे. ती औषधं नाहीत, कुठलीही चुकीची केमिकल्स तिथे वापरलेले नाहीत, कुठेही काहीही रिस्की वापरलेलं नाही, अत्यंत सेफ पण तेवढंच इफेक्टिव्ह.
असं जर सायन्स डेव्हलप होत असेल रोज तुम्हाला खरंच लक्षात घ्यायला पाहिजे. जगभरातले शास्त्रज्ञ आज त्वचा आणि केसांवरती काम करत आहेत. प्रत्येकाच्या मनात हेच आहे की 50 पोहोचल्यानंतर पण आपण यंग दिसलो पाहिजे. आणखीन एक 3 महिन्यानंतर मला बघा माझं वजन आणखीन कमी झालेलं असेल आणि तरीही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठेही सुरकुत्या कुठेही सॅगिंग दिसणार नाही, माझं स्किन आणखीन यंग दिसेल. हे सगळं कसं साध्य होतं तर औषधं घेऊन होत नाही. यासाठी तुम्हाला कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचा आणि कॉस्मेस्युटिकल्सचाच वापर करायला लागतो. आणि मला तुम्हाला पूर्ण गॅरंटीने सांगायचं की असं जी रिसर्च टेक्नॉलॉजी वापरून लेटेस्ट रिसर्च टेक्नॉलॉजी जगभरामध्ये सायंटिफिकली काय घडतंय कसं घडतंय त्यासाठी काय वापरायचं काय वापरायचं नाही त्याचे काय परिणाम आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट तयार होतं. एक एक छोटा छोटा केमिकल्सचा त्यातल्या छोट्या छोट्या इन्ग्रेडियंट्सचा विचार करून त्याचा वापर केला जातो. ते किती टक्के वापरायचं कसं वापरायचं युरोपियन स्किनला जशी कशाची गरज असते याचा तर विचार जगभर केला जातो पण भारतीय त्वचेची गरज कुठेही लक्षात घेतली जात नाही. आणि राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारतीय त्वचेचा विचार केला जातो की माझ्या त्वचेला गरज कशाची. या गरजेनुरूप माझे कॉस्मेटिक्स माझे कॉस्मेस्युटिकल्स डिझाईन होतात. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचा मूळ गर्भित अर्थ बघा केवढं सुंदर टेक्नॉलॉजी आहे पूजा. मला हे डिटेल समजावून सांगायचं आपल्या लोकांना. नक्कीच, मला वाटतं हे डिटेल आम्हालाही समजून घ्यायचं आहे. मात्र पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा स्पेशल शो राहुल फाटेज ब्युटी शो, मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर. राहुल फाटेज ब्युटी शो मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणालात की कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला सविस्तर पद्धतीने कशी आहे ती समजावून सांगायची आणि तुम्ही मेलानोसाइट्स बद्दल बोलत होता, तर हे कमी न करता किंवा याच्याशी खेळ न करता आणखीन काय वेगळे पण आपल्याला करता येऊ शकतं का आणि हे खरं तर कॉस्मेटिक्स मध्ये उपलब्ध आहे का याबद्दल काय? आता टेक्नॉलॉजी तुम्ही कशी वापरता याच्यावर खरं तर सगळा कॉस्मेटिक्सचा खेळ आहे पूजा. आता साध्या टेक्नॉलॉजीचा जर आपण विचार केला तर असा प्रश्न पडतो की मेलानोसाइट्स आहेत जे मेलानिन तयार करतात ज्याच्यामुळे तुम्ही ते जास्त उत्तेजित झाल्यामुळे तुम्ही काय होतात. मग औषधशास्त्रामध्ये काय होतं, या मेलानोसाइट्सना सप्रेस केलं जातं पण मग तिथे स्किन खूप सेन्सिटिव्ह होत जाते. हायड्रोक्विनोन सारखी औषधं जिथे वापरली जातात तिथे स्किन अत्यंत सेन्सिटिव्ह होत जाते, टॅन कमी होतो आणि ती बंद केली की पुन्हा स्किन पूर्ववत होते. असं काहीच नको ना की तुमचं कॉस्मेटिक्स अशी काय किंवा मेडिसिन्स काय जन्मभर वापरायची का, नाही. हे जर तुम्हाला झपाट्यानं बदलायचं असेल तर असा खेळ थांबायला पाहिजे. मग काय करायचं की मेलानोसाइट जास्त मेलानिन तयार करताय म्हणून तुम्ही काळवंडता आहात, नैसर्गिक तुमचा रंग वेगळा आहे आणि तुम्ही काळवंडता आहात. आता मला तुम्हाला तुमच्या नैसर्गिक रंगाच्या पलीकडे नाही न्यायचं पण तुम्ही जर काळवंडताय ही प्रोसेस थांबायची. मी काय करणार, अशा गोष्टी वापरणार की या मेलानोसाइट्सला एक्सेसिव्ह उत्तेजना जी मिळते ती थांबेल. मी नेहमी उदाहरण देतो की एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा आहे, अगदी 10वी 12वीतला मुलगा आहे आणि अचानक आई वडिलांनी त्याला गच्चीमध्ये जाऊन सिगरेट पिताना पाहिलं, दोघेही भांबावले, वडील खूप चिडले, त्या मुलाला बदाबद मारलं. मग त्या मुलाला मारल्यानंतर त्याचं सिगरेट पिणं बंद झालं का? नाही. ही औषध आणि आई हळवी होऊन गेली, ती खूप सेन्सिटाईज झाली, तिला खूप वाईट वाटलं, तिच्या डोळ्यात पाणीच आलं आणि त्या मुलाने पाहिलं की बापरे आपण सिगरेट पितोय यानं माझी आई किती डिस्टर्ब झाली. आणि मग पुढल्या सिगरेटला हात लावताना त्याच्या मनात आलं की नाही नाही यानं माझ्या आईला खूप त्रास होतोय मी नाही पिणार. ही कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी झाली की तिथे त्याला भडकवायचं नाही, त्याला उत्तेजित होऊ द्यायचं नाही, त्याला दाबून टाकायचं नाही, तर ज्या गोष्टींमुळे याचे दुष्परिणाम होत आहेत त्या गोष्टीच अवॉइड करायला शिकवायच्या. हे जिथे घडतं ती कॉस्मेस्युटिकल टेक्नॉलॉजी आहे. किती सुंदर टेक्नॉलॉजी आहे, किती सुंदर विचार आहे की सप्रेस नाही करायचं, दाबून नाही टाकायचं. कारण सप्रेस करणाऱ्या दाबून टाकणाऱ्या गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर त्या गोष्टी थांबवल्यानंतर पुन्हा ते उफाळून येत. आणि असंच होतं की खूपदा औषधं वापरली जातात
पिगमेंटेशन साठी, हायपर पिगमेंटेशन काय डाग चेहऱ्यावरती असतात, औषधं वापरली जातात आणि ती वापरणं थांबलं की पुन्हा भरभरून पिगमेंटेशन येतं आणि मग ती स्त्री किंवा तो पुरुष अत्यंत त्रस्त असतो. आणि माझ्याकडे येताना त्यांच्या मनामध्ये हाच पहिला प्रश्न असतो की सर आम्ही आतापर्यंत कितीतरी गोष्टी वापरल्या, कितीतरी प्रकारचे उपचार घेतले पण अजूनही आमच्या स्किनमध्ये काहीही बदल घडत नाही, तुमच्याकडे नेमकं काय होईल? आणि मग मी त्यांना सांगतो की आपण हळूहळू करूयात बरं का काम, एका झटक्यात मी तुम्हाला काही देऊ शकणार नाही कारण आपण कॉस्मेसिटिकल्स वापरतो आहोत, हळूहळू वापरणार पण एका शॉर्ट पिरियडमध्ये 8-10 दिवसात मला तुम्हाला पूर्ण बदलता येणार नाही, मी फरक तुम्हाला लगेच दाखवेन तुमच्या स्किनमध्ये पण ही तुमची संपूर्ण स्किन बदलायला मला थोडासा अवधी लागणार आहे, एक 3-4 महिने लागतील, पण हे करत असताना हळूहळू मात्र तुमची स्किन बदलत जाईल आणि हे वापरणं थांबल्यानंतर पुन्हा ती पूर्ववत होणार नाही. राहुल फाटे या ब्रँडवर आज संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण भारताचा विश्वास आहे. तो विश्वास असण्याचं कारणच एक की ही सायंटिफिक टेक्नॉलॉजी लोकांच्या हितासाठी कशी वापरता येईल आणि ती वापरत असताना कुणालाही त्याचे साईड इफेक्ट्स कसे येणार नाहीत, सायंटिफिकली काम होईल, त्याचे परिणाम दिसतील, दुष्परिणाम कुठलेही होणार नाहीत. तुम्ही अत्यंत सेफ हँड्स मध्ये असाल, अत्यंत सेफली स्वतःची त्वचा आणि केस यांची तुम्ही काळजी घेत असणार आणि हे वापरत असणार असतानाची उत्पादन ही राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट या ब्रँड खाली येणार आहेत. या प्रॉडक्ट्स बद्दल मला तुम्हाला सांगायचं की अत्यंत उत्कृष्ट दर्जाची ही प्रॉडक्ट्स आहेत. नक्कीच, मला वाटतं ही प्रॉडक्ट्स नेमकी काय आहेत आणि राहुल फाटेज ब्युटी सेंटर्स मध्ये आणखीन कोणकोणते प्रॉडक्ट आपल्या स्किन आणि हेअर साठी उपलब्ध आहेत आणि ती आपल्या स्किन आणि हेअरला कशी उपयुक्त ठरू शकतात याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालीये, लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा स्पेशल शो राहुल फाटेज ब्युटी शो, मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर. राहुल फाटेज ब्युटी शो मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगत होता की राहुल फाटेज ब्युटी सेंटर्समध्ये नेमके असे कोणते कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत जेणेकरून आपल्या स्किनसाठी किंवा हेअरसाठी ते फायदेशीर ठरू शकतात आणि ठरताना आपल्याला दिसत आहेत, काय सांगा? लेटेस्ट कॉस्मेस्युटिकल टेक्नॉलॉजीचा वापर तयार करून केलेली ही प्रॉडक्ट्स आहेत आणि या सगळ्यांमागचा पहिला विचार असा आहे पूजा की ही इंडियन स्किनला किती सूट होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरती टॅन आला, पॅची स्किन होती, ही सगळ्या आपल्या कॉस्मेटिक्सने आपण नॉर्मलाइज केली, तुम्ही खूप सुंदर दिसायला लागलात आणि पुन्हा असं उघडं बोडकं स्किन घेऊन पुन्हा तुम्ही उन्हामध्ये गेलात, 8-8 तास उन्हामध्ये फिरताय तर तुम्ही पुन्हा टॅन व्हाल. म्हणजे काळजी घ्यावी लागेल की मग उन्हात जायचंय ना, चेहरा बांधून जा की छत्री वापरा, चेहरा बांधून जा, प्रॉपर सनस्क्रीनिंग सनब्लॉक्स यांचा वापर करा, मग तुमचं स्किन पुन्हा खराब होणार नाही. पण म्हणजे साधस असतं की आज आंघोळ केली तुम्हाला खूप फ्रेश वाटतंय, आता किती दिवस आंघोळ करायची नाही, आंघोळ रोजच करावी लागेल बरोबर. तसं कॉस्मेटिक्स असतं की एकदा तुम्ही प्रॉपर लेवलला आलात की मग खूप सातत्याने त्या गोष्टी वापरायची गरज नसते, मग फक्त मेंटेनन्स पुरतं. म्हणजे आता तुमची स्किन खूप छान झाली मग मी काय करणार, तुमचं हे सगळं वापरणं थांबवणार आणि मी तुम्हाला फक्त एक सनस्क्रीन देणार, एक मॉइश्चरायझर देणार आणि एक डेली पील किंवा फेस वॉश देणार. ते तर करावंच लागेल रोज. एवढं जर तुम्ही रोज केलं तर मग तुमची स्किन छान मेंटेन होईल. म्हणजे बघा, मला तुम्हाला हे सांगायचंय की सुंदर दिसायचंय ना, मेडिसिन्स नका वापरू. सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधन म्हणजे कॉस्मेटिक्स वापरायची असतात. ही सुंदरता कशी, तर एक मेकअप पद्धतीची आणि एक स्किन इम्प्रूव्हमेंट पद्धतीची. स्किन इम्प्रूव्हमेंट पद्धतीची जी टेक्नॉलॉजी आहे ही जास्त उपयुक्त आणि जास्त सुंदर आहे. इथे जेव्हा तुम्ही दर्जेदार रॉ मटेरियल वापरता तेव्हा केमिकल या स्वरूपाची भीती वाटू देण्याची गरज नसते. तुम्हाला इथे फक्त हर्बलच्या मागे लागू नका. जायफळ, काकडी, संत्र, पपई अशी कुठली तरी नॅचरल गोष्ट वापरून तुम्हाला पूर्ण सुंदर होता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर कॉस्मेस्युटिकल टेक्नॉलॉजीचाच वापर करावा लागेल आणि असा जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी भारतामध्ये एकमात्र उत्तर म्हणजे राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट्स हेच आहे. अनेक कॉस्मेटिक्स आहेत पण ज्या पद्धतीनं मी तयार केलेली कॉस्मेटिक्स काम करतात तशी तुम्हाला कुठलीही प्रॉडक्ट्स काम करताना दिसणार नाहीत. कारण इथे विचार भारतीय आहे, भारतीय त्वचा, भारतीय वातावरण
त्याचा होणारा परिणाम आपल्याकडच्या पोल्युशनचा लेवल्स या सगळ्या गोष्टींचा वापर करून विचार करून त्याच्यावरती सायंटिफिक अभ्यास करून आणि प्रचंड संशोधनानंतर आपल्या विशिष्ट पद्धतीनं तयार केलेली कॉस्मेस्युटिकल्स भारतीय त्वचेसाठी वापरली जातात. याचा परिणाम असा होतो की आपली स्किन अनेक पटींनी इम्प्रूव्ह व्हायला लागते. तुमच्या त्वचेवर कुठलेही दुष्परिणाम न दिसता तुमची स्किन इम्प्रूव्ह होत जाते आणि ही इम्प्रूव्हमेंटची जी टेक्नॉलॉजी आहे त्याला मी कॉस्मेस्युटिकल टेक्नॉलॉजी असं म्हणतो. यात खूप सारी संशोधन होत आहेत, जगभरातनं खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. फक्त गरज अशी आहे की नेमकं भारतीय त्वचा आणि केसांसाठी आपण काय एक्सेप्ट करायचं, काय अप्लाय होणार आहे. म्हणजे आज जर तुम्ही रॉ मटेरियलच्या विश्वात गेलात तर जगभरातून इतकी केमिकल्स येत आहेत, इतके रॉ मटेरियल्स येत आहेत की त्यातलं नेमकं काय इफेक्टिव्ह आहे कळत नाही. हे समजून जो घेऊ शकतो तो भारतीय शास्त्रज्ञ जर तुम्हाला हेल्प आउट करत असेल तर हे घडू शकतं. आणि हाच नेमका अभ्यास या राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्टच्या डेव्हलपमेंटच्या वेळेला केला जातो. आपली प्रॉडक्ट्स पूजा सगळीकडे उपलब्ध आहेत, ऑनलाईन आहेत, आपल्या वेबसाईटवर आहेत. या व्यतिरिक्त आपली सेंटर सगळीकडे, त्याचे नंबर आहेत, कुठे मिळतील तुम्हाला याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन मिळेलच. आपल्या सेंटर्समध्ये उत्कृष्ट कॉस्मेटिक स्किन आणि हेअर ट्रीटमेंट आपण करतोय, त्याचा आपल्या लोकांना फायदा घेता येईल. आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही ब्युटी पार्लर मध्ये आणि कॉस्मेटिक शॉप मध्ये आपली प्रॉडक्ट्स निश्चित उपलब्ध होऊ शकतात. नक्कीच, मला वाटतं आजच्या भागामध्ये सर तुम्ही औषधं, कॉस्मेटिक्स आणि कॉस्मेस्युटिकल्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचा कशा पद्धतीनं आपण वापर करून घेतला गेला पाहिजे याबद्दलचं इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. राहुल फाटेज ब्युटी शो मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.